प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर वाशे वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडेंच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली. एका प्रवाशाने सेक्टर 17 वाशी येथून इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचालकाला विचारले असता त्याने भाडे नाकारून वाद घातला. या प्रकरणी प्रवाशाने नवी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेत दिलीप गुजर यांनी त्वरित विशेष पथक तयार केले. तसेच या पथकातील कर्मचारी वाशी वाहतूक शाखेच्या हद्दीत विविध ठिकाणी नियुक्त केले. या मोहिमेत भाडे नाकारणारे 8 रिक्षाचालक आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.